नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री आणि आज आपण बालमानसशास्त्रातील अध्ययन उपपत्ती हा घटक बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. मानसशास्त्राची आणि परिसर अभ्यासाची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. चला तर मित्रांनो, आपल्या विषयाकडे वळूयात. अध्ययन उपपत्ती, त्यातील पहिली आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती. तर थॉर्नडाईकने प्रयत्न प्रमाद अध्ययन पद्धतीची मांडणी केली आहे. ती चेतक प्रतिसादावर आधारित आहे. बघा, प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. ही उपपत्ती चेतक प्रतिसादावर आधारित आहे. व्यक्ती पूर्वीच्या प्रयत्नातील चुका टाळून सुधारित प्रयत्न करते, यास प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणतात. व्यक्ती पूर्वीच्या प्रयत्नातील चुका टाळून सुधारित प्रयत्न करते, यास प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणतात. थॉर्नडाईकने मांजरावर प्रयोग करून अध्ययनाचे प्रमुख तीन नियम मांडलेले आहे. थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग करून अध्ययनाचे प्रमुख तीन नियम मांडलेले आहेत. ते तीन नियम कोणते ते पाहूया. त्यातील पहिला नियम आहे तयारीचा नियम. यामध्ये वातावरण निर्मिती व पूर्वज्ञानावर भर दिला जातो. दुसरा आहे सरावाचा नियम. यामध्ये पुनरावृत्तीवर भर, पाठांतर व कौशल्यवृद्धी यावर भर दिला जातो. तिसरा आहे परिणामाचा नियम. यामध्ये शिक्षा व शाबासकीचा प्रतिकूल किंवा अनुकूल परिणाम. बघा, थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली. यामध्ये ही उपपत्ती चेतक प्रतिसादावर आधारित आहे. तसेच थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग करून अध्ययनाचे प्रमुख तीन नियम मांडले. त्यातील पहिला आहे तयारीचा नियम, दुसरा आहे सरावाचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम. तर ही होती प्रयत्न प्रमाद उपपत्ती किंवा प्रयत्न प्रमाद पद्धती. सॉरी, उपपत्ती नाही, पद्धती. पुढे बघूया. दुसरी आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. तर ही उपपत्ती रशियन मानसशास्त्रज्ञ पॅव्हलॉव्ह याने अध्ययन उपपत्ती मांडली. अभिजात अभिसंधान म्हणजे, अभिजात अभिसंधानाचा अर्थ जाणून घेऊया प्रथम. अभिजात अभिसंधान म्हणजे व्यक्ती नैसर्गिक चेतकाला जो प्रतिसाद देते तोच प्रतिसाद कृत्रिम चेतकाला देणे होय. बघा, अभिजात अभिसंधान म्हणजे काय? तर व्यक्ती नैसर्गिक चेतकाला ज्याप्रमाणे प्रतिसाद देते तोच प्रतिसाद कृत्रिम चेतकाला देणे होय. त्यांनी कुत्र्यावर प्रयोग करून अध्ययन विषयाचे नियम मांडले. तर अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? तर पॅव्हलॉव्ह यांनी मांडली. यामध्ये व्यक्ती नैसर्गिक चेतकाला जो प्रतिसाद देते तोच प्रतिसाद कृत्रिम चेतकाला देणे होय. पॅव्हलॉव्हने कुत्र्यावर प्रयोग करून अध्ययनाविषयी नियम मांडलेले आहेत. ते नियम कोणते ते पाहूया. पॅव्हलॉव्ह यांनी आपल्या उपपत्तीमध्ये, म्हणजे अभिजात अभिसंधान उपपत्तीमध्ये जे नियम अध्ययनविषयी नियम मांडले, त्यातील पहिला आहे दृढीकरण नियम. यामध्ये वारंवार आवर्तन गरजेचे असते. दुसरा आहे उद्दीपक सामान्यीकरण नियम. यामध्ये मूळच्या क्रियेशी साम्य ठेवून सामान्यीकरण घडवणे. तिसरा आहे उद्दीपक विलोपन. म्हणजे काय? तर चेतकाच्या दृढीकरणाच्या अभावातून विलोपन होते. चौथा आहे उद्दीपक वियोजन. यामध्ये सूक्ष्म स्वरूपातील बदल लक्षात आल्यानंतर चेतकास असलेले प्रतिसाद कमी होतो. चेतकास आलेला
आलेला प्रतिसाद कमी होतो। तर हे होते पॅव्हलॉव यांनी मांडलेले एकूण 4 नियम। कोणते कोणते? दृढीकरण नियम, उद्दीपक सामान्यीकरण नियम, त्यानंतर उद्दीपक विलोपन आणि चौथा आहे उद्दीपक वियोजन। तर हे होते पॅव्हलॉव यांचे अभिजात अभिसंधान उपपत्तीतील अध्ययनविषयक नियम। पुढे पाहूया, तिसरी उपपत्ती आहे साधक अभिसंधान उपपत्ती। तर यामध्ये ही उपपत्ती साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये ही उपपत्ती स्कीनर या अमेरिकन मानसशास्त्रज्ञानाने कबूतर व उंदरांवर प्रयोग करून ही अध्ययन उपपत्ती मांडली। या उपपत्तीमध्ये म्हणजे साधक अभिसंधान म्हणजे काय, तर विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधनीभूत होते तेव्हा त्यास साधक अभिसंधान उपपत्ती म्हणतात। बघा, पुन्हा एकदा बघूया, साधक अभिसंधान म्हणजे काय, तर विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधनीभूत होते तेव्हा त्यास साधक अभिसंधान म्हणतात। स्कीनरने प्रतिसादाला अधिक महत्त्व दिले। बघा, स्कीनर यांनी प्रतिसादाला अधिक महत्त्व दिले आहे। क्रमान्वित अध्ययन तंत्र साधक अभिसंधानावर आधारित आहे। पुढे पाहूया, अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधानामधील फरक पाहूया। जर क्लिअर दिसत नसेल तर मी पुन्हा सांगेल। तर प्रथम आपण अभिजात अभिसंधान पाहूया। तर यामध्ये दोन असंबंध उद्दीपकाचे एकत्रित सादरीकरण, त्यानंतर उद्दीपकाला महत्त्वाचे स्थान, प्रयोज्यावर प्रयोग नियंत्रण आणि प्रयोज्याला कृती करावी लागत नाही, हे आहे अभिजात अभिसंधान। आता साधक अभिसंधानामध्ये पाहूया, उद्दीपक प्रयोज्याला न दिसणारा, त्यानंतर प्रतिसादाला महत्त्वाचे स्थान, प्रयोज्य पूर्णपणे मुक्त आणि प्रयोज्याला साधक वर्तन करावे लागते। तर हे होते अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधानामधील फरक। मी पुन्हा एकदा सांगते, प्रथम आपण अभिजात अभिसंधानाबाबत पाहूया। तर यामध्ये दोन असंबंध उद्दीपकाचे एकत्रित सादरीकरण, दुसरं आहे उद्दीपकाला महत्त्वाचे स्थान, तिसरं आहे प्रयोज्यावर नियंत्रण आणि चौथा आहे प्रयोज्याला कृती करावी लागत नाही। तर हे होते अभिजात अभिसंधान। आता साधक अभिसंधानाबद्दल पाहूया। त्यातील उद्दीपक प्रयोज्याला न दिसणारा, त्यानंतर आहे प्रतिसादाला महत्त्वाचे स्थान, त्यानंतर प्रयोज्य पूर्णपणे मुक्त आणि चौथा आहे प्रयोज्याला साधक वर्तन करावे लागते। पुढे पाहूया, पुढची उपपत्ती आहे समष्टीवादी उपपत्ती। जर्मन मानसशास्त्रज्ञ कोहलर कोफका वर्दामियर यांनी ही उपपत्ती मांडली आहे। ती मर्मदृष्टीमूलक किंवा समाकारवादी अध्ययन उपपत्ती म्हणूनही ओळखली जाते। बघा, समष्टीवादी उपपत्ती कोणी मांडली, तर कोहलर कोफका आणि वर्दामियर यांनी मांडली। या उपपत्तीमध्ये मर्मदृष्टीमूलक किंवा समाकारवादी अध्ययन उपपत्ती म्हणूनही ओळखली जाते। त्यांनी चिंपांजी माकडावर प्रयोग करून ही उपपत्ती मांडण्यात आली। त्यानंतर मर्मदृष्टी म्हणजे काय, तर समस्येचे सर्वांगाने आकलन करून ती सोडविण्याचे नेमके मर्म जाणणे होय। त्यातील नेमके मर्म जाणणे म्हणजे मर्मदृष्टी होय। या अध्ययनात प्रयत्नापेक्षा बौद्धिक आकलनास अधिक महत्त्व दिले आहे। बघा, या उपपत्तीमध्ये समष्टीवादी उपपत्तीमध्ये प्रयत्नापेक्षा
बौद्धिक आकलनास अधिक महत्त्व दिलेले आहे. समष्टीवादी उपपत्ती ही जर्मन मानसशास्त्रज्ञ कोहलर, कोफका आणि वर्दामीर यांनी मांडलेली आहे. पुढे बघूया पुढची उपपत्ती, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. ही उपपत्ती कोणी मांडली तर जेरोम ब्रूनर यांनी मांडलेली आहे. त्यांनी अध्ययन म्हणजे नवीन माहितीचे संपादन, ज्ञानाचे रूपांतर आणि ज्ञानाची पर्याप्तता होय, अशी व्याख्या जेरोम ब्रूनर यांनी ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये मांडलेली आहे. बघा, अध्ययन म्हणजे काय? जेरोम यांच्या मते अध्ययन म्हणजे काय तर नवीन माहितीचे संपादन, ज्ञानाचे रूपांतर आणि ज्ञानाची पर्याप्तता होय. आता ज्ञानाचे त्यांनी ज्ञानाचे रूपांतर हे जुन्या माहितीतील अनावश्यक भाग वगळणे व नवीन माहितीचा ज्ञानरचनेत समावेश करणे यातून होत असते. ब्रूनरने अध्ययनात संबोध निर्मितीला अधिक महत्त्व दिलेले आहे. ब्रूनरने संकल्पना प्राप्ती प्रतिमान मांडलेले आहे. कोणते प्रतिमान मांडले तर संकल्पना प्राप्ती प्रतिमान ब्रूनर यांनी मांडलेले आहे. तर ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली तर जेरोम ब्रूनर यांनी मांडलेली आहे. तसेच त्यांनी ब्रूनरने संकल्पना प्राप्ती प्रतिमान मांडलेले आहे. तसेच ब्रूनरने अध्ययनात संबोध निर्मितीला अधिक महत्त्व दिलेले आहे. तसेच त्यांनी अध्ययनाची व्याख्या कशी केलेली आहे तर अध्ययन म्हणजे नवीन माहितीचे संपादन, ज्ञानाचे रूपांतर आणि ज्ञानाची पर्याप्तता होय, अशी केलेली आहे. पुढे पाहूया अर्थपूर्ण शाब्दिक अनुद्देशन. तर ही डेव्हिड आसुबेलने ही उपपत्ती मांडलेली आहे. आसुबेलच्या मते अध्ययनाची अर्थपूर्ण रचना केली व त्याची वेळोवेळी योग्य सांगड घातली तर ते परिणामकारक ठरते. त्याने व्याख्यानाची योग्य रचना केल्यास ते प्रभावी ठरते असे सांगितलेले आहे. बघा, डेव्हिड आसुबेलने अर्थपूर्ण शाब्दिक अनुद्देशन उपपत्ती मांडली. त्यांच्या मते अध्ययनाची अर्थपूर्ण रचना केली व त्यांची वेळोवेळी योग्य सांगड घातली तर ते परिणामकारक ठरते. तसेच त्यांनी व्याख्यानाचाही योग्य रचना केल्यास ते प्रभावी ठरते असे सांगितलेले आहे. पुढे पाहूया आसुबेलने अग्रत संघटक प्रतिमान मांडलेले आहे. आसुबेल यांनी अग्रत संघटक प्रतिमान मांडले. पुढची उपपत्ती पाहूया. पुढची उपपत्ती आहे सामाजिक अध्ययन उपपत्ती. ही उपपत्ती अल्बर्ट बांदुरांनी मांडलेली आहे. त्यांनी बालक हे आई वडील, समाजातील नेते, समाजसुधारक, अभिनेते, तज्ज्ञ यांच्या अनुकरणातून शिकते असे सांगितलेले आहे. बघा, सामाजिक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. त्यांनी त्यांच्या उपपत्तीमध्ये बालक हे आई वडील, समाजातील नेते, समाजसुधारक, अभिनेते, तज्ज्ञ यांच्या अनुकरणातून शिकते असे सांगितलेले आहे. पुढे पाहूया पुढची उपपत्ती आहे श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. ही उपपत्ती रॉबर्ट गँगने यांनी मांडलेली आहे. त्यांनी अध्ययन हे एका विशिष्ट टप्प्याटप्प्याने होते असे सांगितले. अध्ययनात त्यांनी एकूण 8 स्तर सांगितलेले आहे. बघा, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती ही रॉबर्ट गँगले यांनी मांडलेली आहे. त्यांनी अध्ययन हे एका विशिष्ट टप्प्याटप्प्याने होते असे सांगितलेले आहे. तसेच त्यांनी अध्ययनाचे एकूण 8 स्तर असतात असे सांगितलेले आहे. ते कोणते ते पाहूया. संकेत अध्ययन, त्यातील पहिला स्तर आहे संकेत अध्ययन, अभिजात अभिसंधानावर आधारित. दुसरा आहे चेतक प्रतिसाद अध्ययन, स्किनर उपपत्तीवर आधारित. शृंखला अध्ययन, टेबल, खुर्ची, खडूफळा, दिवस रात्र. चौथा स्तर आहे शाब्दिक साहचर्य अध्ययन, आकृतीला नाव देणे. पाचवा आहे बहुगुणित भेदाभेदन,
यामध्ये उद्दीपकातील भेदाभेद जाणून योग्य उद्दीपकाला प्रतिसाद देणे. पुढे सहावा स्तर आहे संबोध अध्ययन. वस्तूच्या सारख्या किंवा विरोधी किंवा तिच्या वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपणावरून तिला दिलेले नाव म्हणजे संबोध अध्ययन होय. सातवा स्तर आहे तत्व अध्ययन. अनेक संबोधातून तत्व निर्मिती होते. आठवा स्तर आहे समस्या निराकरण. अंतिम टप्पा मर्मदृष्टीने समस्या सोडवणे. तर हे होते रॉबर्ट गँगने यांनी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीमध्ये मांडलेले अध्ययनाचे एकूण 8 स्तर. कोणते कोणते? संकेत अध्ययन, दुसरा आहे चेतक प्रतिसाद अध्ययन, श्रृंखला अध्ययन, शाब्दिक साहचर्य अध्ययन, बहुगुणित भेदाभेदन, संबोध अध्ययन, तत्व अध्ययन आणि समस्या निराकरण. पुढची उपपत्ती पाहूया. पुढची उपपत्ती आहे प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. ही उपपत्ती ब्लूमने मांडलेली आहे. या उपपत्तीनुसार विद्यार्थ्यांना आवाक्यातील उद्दिष्टे देऊन त्यासाठी पुरेसा वेळ व सोयी दिल्यास त्याला अध्ययनावर प्रभुत्व मिळवता येते असे मत ब्लूम यांनी प्रभुत्व अध्ययन उपपत्तीमध्ये मांडलेले आहे. त्यांनी क्षमताधिष्ठित अध्यापन प्रभुत्व अध्ययनावर आधारित असते असे सांगितलेले आहे. बघा, क्षमताधिष्ठित अध्यापन प्रभुत्व अध्ययनावर आधारित असते असे मत ब्लूम यांचे होते. तर ही होती प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. पुढची आहे क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती. ही उपपत्ती कर्ट लेविन यांनी मांडलेली आहे. त्यांच्या मते व्यक्तीच्या मनोरचनेतील बोधात्मक क्षेत्रातील विशिष्ट प्रकारची रचना होणे यास अध्ययन म्हणतात. बघा, लेविन यांच्या मते व्यक्तीच्या मनोरचनेतील बोधात्मक क्षेत्रात विशिष्ट प्रकारची रचना होणे यास अध्ययन म्हणतात. त्यांनी अध्ययनासंबंधात क्षेत्र, मिती, प्रेरणा व अंतर या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. लेविन यांनी अध्ययनासंबंधात क्षेत्र, मिती, प्रेरणा व अंतर या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. तर ही होती क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती कर्ट लेविन यांनी मांडलेली. पुढची आहे संकेत अध्ययन उपपत्ती. ही उपपत्ती टोलमन यांनी मांडलेली आहे. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सभोवतालच्या वातावरणाशी संबंधित संकेत तयार झालेले असतात, त्यानुसार अध्ययन करत असते. बघा, संकेत अध्ययन उपपत्ती ही टोलमन यांनी मांडलेली आहे. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सभोवतालच्या वातावरणाशी संबंधित संकेत तयार झालेले असतात, त्यानुसार तो अध्ययन करत असतो. उदाहरण म्हणजे दूर दिसला की कोठेतरी आग लागलेली आहे असे वाटणे. हे उदाहरण संकेत अध्ययन उपपत्तीमध्ये उपपत्तीनुसार मांडता येते. तर मित्रांनो, आज आपण अध्ययन उपपत्ती पाहिल्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.